मर्डरची बातमी असती तर आमच्या कानावर आली असती. वय मॅटर तर खुनाचाच दिसतोय. ठीक आहे, या प्रकरणाची सगळी माहिती काढ आणि सांगा मला. जी मालक. काय भानगड काय बाबूसाहेब, तुम्हीच शिकवलाय ना. वर चढत असताना शिडी खालून कोणी खेचत तर नाही आहे ना, त्याची काळजी घ्यावी. तीच घेत होत. गावातल्या बारीक बारीक गोष्टीवर नजर असते आमची. माझ्या माणसाचा फोन आला होता. काल रात्री वेशीवरच्या विहिरीवर काही भानगड झाली. कसली? नाही म्हणजे आपल्या गावातली माणसं नव्हती, पण गाव आपलं, सत्ता आपली, वेशीवरच्या विहिरीचं कॉन्ट्रॅक्टचं काम पण आपल्याच माणसाकडं. नाही म्हणजे कसं आहे बापूसाहेब, दौलतरावांना चान्सच पाहिजे. नाही म्हणजे उगाच ही भानगड आपल्या गळ्याशी. नाही पण तुम्ही तर म्हणला होता ना गावातली माणसं नव्हती म्हणून. नाही तरी पण बापूसाहेब, ते हिरीवरच्या हाणामरची भानगड आणि कीर्तीकरांचा फोन, याचा आपसात काही संबंध असेल का? आणि असलास तर बापूसाहेब, तुमच्या चेहऱ्यावर स्माईल. जयपूर आंधळा मागतो एक डोळा. माफ करा बापूसाहेब, मला काही कळलं नाही. कळलं असतं तुम्ही आमच्या जागेवर असता. कळलं पुढं कधीतरी. तुम्ही या प्रकरणाची माहिती काढा सांगितली, चांगलं गेलं. काढा काढा माहिती काढा. पण हे प्रकरण काही वेगळा रंग घ्यायला नको, याची काळजी घ्या. हो बापूसाहेब. सर्वाधी परमेश्वर. हो काय करताय? युवराज, आई सर. काय कुठं बाहेर चाललं? हा ते इथंच जाऊन येतो जरा. ठीक, एक 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 मिनिट.
इथंच नावाचं कुठलं ठिकाण आहे का आडगावामध्ये? नाही ना, अरे मग शेतावर चाललंयस तर शेतावर जातो असं म्हणावं ना. आई साहेब, आम्ही शेतावर चाललोच नाही. कुठं चाललं? तालुक्याला, पिक्चरला. मी कवापासनं आमच्या एवढ्या बारीक सारीक गोष्टींवर लक्ष द्यायला लागले आई साहेब? जेव्हापासनं तू आमच्या ऐकण्याच्या बाहेर गेलेला आहेस असं जाणवायला लागलं तेव्हापासनं. मी उगत तिरकच काय विचार करताय आई साहेब? तसं काही नाहीये. असं नसल तर चांगलंच आहे. काल रात्री उशीर झाला तुला. सरपंच बाईंचं जरा कामाची पाणी होती म्हणून त्यांच्यासोबत गेलो होतो. म्हणजे धोंडे पाटलांचा ढाण्यावाद आता फ्रेंडच्या ताटाखालचं मांजर व्हायला लागलाय. तर नाही, सारखा सारखा सोबत जातोस म्हणून म्हणलं. मग एवढ्या रात्री त्यांना एकटंच जाऊ द्यायला पाहिजे होतं का? आमच्यात माणुसकी आहे. आता पण त्याच माणुसकीचं दर्शन दाखवण्यासाठी त्या घाटवाडीच्या पोरी बरोबर चाललायस का काय? आमचं एक वैयक्तिक काम आहे, तिकडं चाललोय. बाहेर जाताना कुठं चाललायत, कशासाठी चाललायत, का चाललायत विचारू नये. असं तुम्ही म्हणता ना, कामं होत नाहीत. येतो जाऊन. किती वेळ लावला आई साहेबांनी आडवलं होतं. कुठं चाललंय, काय चाललंय, प्रश्नावली. मग तुम्ही त्यांना समजा सांगितलं तर नाही ना? आम्ही येडच ना समजा सांगायला. काय बोलताय तुम्ही? हे आता नाश्ता नेऊन देतानाच पळापळ होती आपली, बाकीच नंतर तर कसं करणार आहे? समजांच्या नकळत करून लय अवघड गोष्ट आहे. कठीण आहे. कठीण तर आहे धनी, पण आपण करू ना समज. हे बघा, त्यांनी सांगितलेली स्टोरी आपल्याला पटली तरच मदत करायची, नाही तर नाही. बर ठीक आहे, ठीक आहे. आधी तुम्ही दरवाजा तर उघडा. कुठं गेला? पळून मिळून गेला काय? मी इथं आहे. काय करतोय तिकडे? ये इकडे. ये ये. काय करतो आता? लपलो. मला वाटलं गेला पळून. आणि पळून जाऊ. पळून गेलो असत त्या लोकांनी जित्ता सोडला असत का मला? बरं आता खाऊन घे, तुझ्या खायला आणले. नाही तर त्या माणसांना काम राहणार नाही. असंच जाशीन डागा. द्या खायला. द्या चंदन. हे बघ, थोडं खायला आणलंय. दुपारच्या जेवणाचं आम्ही बघतो काय ते. हा हे घे. आणि जेवण झाल्यावर त्यात कापड आहेत, ते कापडं बदलून घे.